पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज नवे उच्चांक गाठत आहेत. पेट्रोल प्रथमच 80 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलंय. पेट्रोलियम मंत्र्यांनी इंधनाला वस्तू आणि सेवा कराच्या जाळ्यात आणण्याची गरज व्यक्त केली असली तरी यामुळे नागरिकांना लगेच दिलासा मिळण्याचे चिन्ह नाहीत. पेट्रोलच्या वाढत्या दरांमध्ये सर्वसामान्यांच्या संयमाचा बांध मात्र सुटत चाललाय. देशात पेट्रोल डिझेलच्या दरांनी नवा उच्चांक गाठलाय. पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड पडणार आहे, तर डिझेल कमालीचं महागल्यानं वाहतूक खर्च वाढून महागाई भडकण्याचा धोका आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात इंधनावरील अबकारी कर कमी करण्याची मागणी केली जात होती, मात्र अर्थमंत्री अरुण जेटलींनी याबाबत कोणतीच घोषणा केली नाही. त्यातच जून 2017 पासून पेट्रोलियम कंपन्या इंधनाचे दर दररोज निश्चित करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमतीवर हे दर आधारित असतात, त्यामुळे इंधनाच्या दरांवर आता सरकारचं कोणतंच नियंत्रण राहिलेलं नाही, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना आहे. तकलीफ हो रही, नो प्रॉब्लम उसका है नहीं, लेकिन ये जरूरी चीजें हैं जिसको हम जीवनावश्यक चीजें बोलते हैं, तो इसमें थोड़ा बहुत होगा. सर देखो डेली खर्चे में ये पैसा माइनस हो जाता है रेट, हम इसलिए थोड़े से तेल कम होना चाहिए पेट्रोल का, जिससे हमारी इकोनॉमी भी अच्छी रहे और हमारा पर कैपिटा इनकम भी बढ़े. सर डे टू डे बेसिस वरती रेट वाढवता है लोकांना, ते एक बुद्धू बनवायची काम आहे. एक ही बार बढ़ा देंगे तो अच्छा रहेगा, टेंशन खत्म हो जाएगा एक ही बार में. क्या करेंगे, भागना है जिंदगी तो भागना ही है, फिर में इंसान को तो क्या करेंगे. जरूरी तो है ही है, अब भागेंगे तो कमाई मिलेंगी, कहाँ कमाएंगा. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असताना नोव्हेंबर 2014 पासून केंद्र सरकारनं तब्बल 9 वेळा अबकारी करामध्ये वाढ केली, तर केवळ एकदाच अबकारी कर कमी करण्यात आला. पेट्रोल डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या जाळ्यात आणल्यास ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकेल, मात्र याबाबत जीएसटी काउन्सिलमध्ये एकवाक्यता होत नसल्याचं हे घोंगडही भिजत पडलंय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नेमका याच मुद्द्याला हात घातलाय. हम लोगों ने पिछले दिनों में एक्साइज ड्यूटी घटाई थी. सरकार की दोहरी जिम्मेवारी है, राज्य सरकारों की भी जिम्मेवारी है, विकास के काम कल्याणकारी योजनाएं चलते रहे, कंज्यूमर की इंटरेस्ट को भी कंज्यूमर की पॉकेट की चिंता भी करनी चाहिए. मात्र राज्य सरकारांनीही वाढत्या पेट्रोल डिझेल दरांची चिंता व्हायला हवी असा सल्ला प्रधान यांनी दिलाय. बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सरकार आहेत, त्यामुळे प्रधान यांनी सल्ला देण्यापेक्षा पंतप्रधानांकरवी राज्यांना निर्देश दिले तर ग्राहकांना अधिक फायदा मिळू शकेल, कारण निवडणुकांना अवघं 1 वर्ष शिल्लक असताना महागाईचा भडका सरकारला परवडणारा नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.